आणि देशाचे अधिक आदरणीय पंतप्रधान, उत्पादन दुगना होगा उत्पन्न भी दुगना होगा, मला शेतकरी दाखवायचा, तुम्ही दुगण उत्पन्न झालेलं एक शेतकरी दाखवा. आणि मग तुम्ही धादांत खोटं बोलत आम्ही एमएसपी देतो, आम्ही एमएसपी देतो म्हणजे काय देतो, सातत्याने जो सांगण्याचा प्रयत्न करताय तो तुम्ही गेल्या 10 वर्षात त्या संदर्भात कुठलंही पाऊल उचललं नाही. तुमच्याच म्हणजे काल परवाकडे जे काय आरोप प्रत्यारोप त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या साक्षीने केले, ते आचार्याचे धक्के आहेत सगळे. काल कोजागिरी होती, आज को जागती करायला आलेलो, कोण जाग आहे, कारण उद्या काहीतरी पुन्हा शासन आपल्या दारी येणार आहे, येईल की नाही मला माहिती नाही, कारण यापूर्वी 3 वेळा शासन आपल्या दारीचा कार्यक्रम रद्द झाला आणि जवळजवळ प्रत्येक वेळा मंडपाचा खर्च, जेवणाचा खर्च हा जनतेचा पैसा आहे. या जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत राहिली, शासन आलं नाही, दारं उघडी होती, वाट पाहत होते लोक, पण शासन काही गोरगरिबांच्या दारी आलं नाही, ते उद्या येणार आहे असं म्हणतायत. कल्पना नाही, पण आत्ता यवतमाळमध्ये आलोय तेव्हा यवतमाळमधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की उभ्या महाराष्ट्रामध्ये माझा यवतमाळ जिल्हा, असं मोठं दुःख असे की सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होतात, त्या यवतमाळ जिल्ह्यात होतात. गेल्या वर्षी 291 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, यंदा अजून वर्ष सरायचं आहे, 230 आत्महत्या आजपर्यंत झालेल्या आहेत. दरम्यान पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर पुन्हा एक संकट आवासून उभं आहे, कारण गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन लावलं, यंदा सोयाबीनचं पीक त्या दर्जाचं आलं नाही, तितक्या प्रमाणात पण आलं नाही. गेल्या वर्षी आम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना कापसाला आम्ही 14,000 रुपयाचा भाव दिला होता. आता या सरकारनं 7 ते 7,500 भाव चालू असतो. शेतकऱ्यांना असं वाटलं की आज ना उद्या भाव वाढेल, काही शेतकऱ्यांनी कापूस ठेवून दिला होता, काल परवाकडे तो 6-6,500 दरानं द्यावा लागला आणि म्हणून शेतकरी नाडला जातोय, पिडला जातोय. आणि देशाचे अधिक आदरणीय पंतप्रधान, उत्पादन दुगना होगा उत्पन्न भी दुगना होगा, मला शेतकरी दाखवायचा, तुम्ही दुगना उत्पन्न झालेलं एक शेतकरी दाखवा. आणि मग तुम्ही धादांत खोटं बोलत आम्ही एमएसपी देतो, आम्ही एमएसपी देतो म्हणजे काय देतो, सातत्याने जो सांगण्याचा प्रयत्न करताय तो तुम्ही गेल्या 10 वर्षात त्या संदर्भात कुठलंही पाऊल उचललं नाही. किंबहुना तुमच्याच म्हणजे काल परवाकडे जे काय आरोप प्रत्यारोप त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या साक्षीने केले, ते आचार्याचे धक्के आहेत सगळे. तेव्हा तुम्ही 10 वर्षात तुमच्या कारकिर्दीत तुम्ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे कायदे आणले होते. आम्ही लोकसभेत टाहो फोडत होतो, आम्ही युतीत असताना मी त्यांना आवाहन करत होतो की आपण त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन भेट द्या, माझं युट्यूबवर आजही भाषण तुम्ही पाहू शकता, ही शिवसेनेची भूमिका होती, तुम्ही केलं नाही. किती शेतकऱ्यांचे मृत्यू झाले त्या आंदोलनात, त्याचा आकडा आजही कोणी खातरजमा करून देऊ शकणार नाही की इतके इतके शेतकरी, इतक्या शेतकऱ्यांचे मृत्यू त्या आंदोलनात झाले, हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारला लागलेला कलंक आहे. आणि तुम्ही गमजा मारता शेतकऱ्यांना, आम्ही एम देतोय तेम देतोय करून सांगता, गमजा मारता, मध्ये काहीतरी 10,000 रुपयाची पुडी सोडली,
एक दोन जिल्ह्यात किंवा तालुक्यांमध्ये मिळाली, ते पण हप्ते हप्त्याने मिळाली काही ठिकाणी. त्याने काय होतं त्या मग शेतकऱ्याचं गरिबाचं, तुम्ही मिनिमम सपोर्ट प्राइस द्यायला तयार नाही. आणि मग इतक्या आत्महत्या झाल्यानंतर शेवटी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आलेले कायदे मागे घ्यावे लागले. तुम्ही आणलेली तुमच्या त्या बहुमताच्या जोरावर लोकसभेत मंजूर केलेले कायदे तुम्हाला मागे घ्यावे लागते, आणि मागे घेताना आदरणीय पंतप्रधानांना देशाची क्षमा मागावी लागली. मैं क्षमा मांगता हूं, जो कानून मैंने लाए मैं वापस लेता हूं.